आज मुंबई महानगरपालिकेची स्थायी समितीची बैठक ही पाणी प्रश्नावर तहकूब करण्यात आली होती। सर्वच नगरसेवकांनी एकमतानं पाणी समस्या प्रश्नावर आवाजही उठवला। गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रभागात पाणी समस्या निर्माण झाली आहे। यासाठी जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या, मात्र प्रशासनातील अधिकारी त्याला दाद देत नसल्याची ओरड देखील नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली आहे। मला स्थायी समितीमध्ये पाणी प्रश्नावर आज खूप मोठं चर्चा झाली। प्रशासन हे स्थायी समितीला कुठेतरी गंभीरपणाने घेत नाही आहे, जेणेकरून स्थायी समितीच्या बैठकांना खातेप्रमुखांनी हजर असावं अशा पद्धतीने ठराव केलेला असता आणि तशा पद्धतीचे निर्देश दिलेले असतासुद्धा स्थायी समितीमध्ये सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता अशा अधिकाऱ्यांना पाठवणं आणि स्थायी समितीमध्ये जे अधिकारी कोणतंही त्यांचा खुलासा देऊ शकत नाही अशा अधिकाऱ्यांना स्थायी समितीच्या प्रस्तावाच्या निमित्ताने पाठवणं ही कुठेतरी प्रशासनाने यावर विचार करावा हा एक विषय होता। त्याचसोबत विरोधी पक्षनेते यांच्या विभागामध्ये जे गेले कित्येक दिवस पाणी येत नाही आहे आणि तो जाणून बुजून प्रकार केला जातो असं त्यांचं म्हणणं होतं आणि हीच भूमिका सर्व स्थायी समिती सदस्यांनी त्या ठिकाणी आक्रमकतेने मांडली। प्रशासनातील जल खाते हे कार्यक्षमपणाने काम करत नाही आहे। पाण्याचा साठा जरी भरपूर दाखवला गेला असला तरी हा पाणी मुबलक प्रमाणात किमान गरजेपुरतं जरी जेवढं मिळायला हवं तेवढंसुद्धा मिळत नाही अशा पद्धतीची प्रत्येक नगरसेवकांनी आपली व्यथा त्या ठिकाणी मांडली आणि व्यथा मांडत असताना प्रशासनाने ज्या उत्तराची अपेक्षा सर्व सदस्यांनी ठेवली होती परंतु कोणी म्हणजे प्रशासनाने त्या बाबतीमध्ये व्यवस्थित खुलासा केला नाही आणि परिणामी विरोधी